36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. आमदार सतीश चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून गंगापूर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून या पुतळ्याचं लोकार्पण शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलंय. नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 30 तर आमदार स्थानिक विकास निधीतून 10 असा 40 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय. सदरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण झालं असून शुक्रवारी फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता या पुतळ्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झालंय. त्यानंतर सोमाणी मैदानावर जाहीर सभा झालीय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 13वे वंशज भूषण सिंह राजे होळकर तर माजी नगराध्यक्ष संजय जाधव आमदार सतीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष कैलास पाटील माजी सभापती अरुण डोरोडगे यांनी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अंकुश काळवणे ज्ञानेश्वर दुधारे राजे यशवंतराजे होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री रावसाहेब तोगे रमेश नितीश नंदकुमार कुकलारे सागर काटकर सोन्याबापू गायखे अशोक पारदे संतोष पवार कार्यक्रमाचे शिवाजी चंदेल आदींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी चंदेल टाकळी कदम माजी सरपंच यांनी केले. राज्यकर्त्या होत्या सुभेदारी भोगणाऱ्यांनी मनगटे रयतेची सेवा त्या ठिकाणी करण्यासाठी असतात असे सांगणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होत्या. पानिपताच्या लढाई नंतर मराठी सैन्य दक्षिणेकडे सैरावैरा धावत सुटलं. ना निवारा ना पाणी अहिल्यादेवींची ही बाब लक्षामध्ये आली. त्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी घाट बांधले बारव बांधल्या विहिरी खोदल्या धर्मशाळा काढल्या रस्ते अशी अनेक कामं त्यांनी देशभरामध्ये केली. अनेक मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला अनेक नवीन मंदिरं त्यांनी बांधली. या त्यांच्या परोपकारी कामामुळं त्या संत पदाला पोचल्या पुण्यश्लोक झाल्या. ही गोष्ट नवीन पिढीनं कदापि विसरता कामा नये. बऱ्याचदा नवीन पिढीला माहिती नसतं. दाखवला राज्य कारभार त्यांनी अहिल्यादेवींच्या हाती दिला. अहिल्यादेवी यांनी त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊन दिला नाही. त्यांनी उत्तम राज्य कारभार करून दाखवला आणि त्यांनी माळव्याच्या वैभवात अधिक भर टाकलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. लोकांच्या हाताला काम मिळावं उद्योग व्यापार उदिम वाढावा तर राज्याची भरभराट होते याची जाणीव त्या काळामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना होती. महेश्वर येथे त्यांनी सूतगिरणी उभारली. आजच्या महिलांच्या मध्ये आवडीचा असलेला राजेशाही माहेश्वरी साडीचा ब्रँड हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी निर्माण केला होता. शिवाजी महाराजांनी नेहमीच हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं होतं आणि हीच दृष्टी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कारभारामध्ये देखील होती. माळव्यात भिल्लांना त्यांनी आपल्या सैन्यामध्ये स्थान दिलं. शेती कसण्यासाठी जमीन देऊन त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे अहिल्यादेवी होळकरांनी केलं. आपला विचार आपली भूमिका कधी सोडली नाही अशा प्रकारची माणसं क्वचितच जन्माला येतात. त्यांना त्याच्यातनं दैवी देणगी त्यांना मिळालेली असती. या पद्धतीनं आपल्या समाजामध्ये माणसं आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण समाजाला पुढे नेण्याचं काम करू. समाजात एकोपा राहिला पाहिजे. समाजामध्ये दुवी राहता कामा नये. समाजात समाजामध्ये तेढ निर्माण होता कामा नये. कुठेही कुठल्याही जातीनं धर्मानी एकमेकाच्या बद्दल संघर्ष करायला सांगितलेला नाही. एकमेकाच्या बद्दल मनात आकर्षाची भावना ठेवायला सांगितलेली नाही आणि त्याच्यामुळंच जाती जाती दुरावा राहणार नाही. धर्माधर्मामध्ये तेढ राहणार नाही. यासाठी आपल्याला या पुढील देखील काम करत राहायचंय. हा समतेचा विचार आम्ही त्या वाटचालीनं पुढे चाललेलो आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार जिजाऊ ताराराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी अशा मातृशक्तीची शिकवण हीच आपल्या विचारांची दिशा ही राहिली पाहिजे. आणि आज पुन्हा एकदा आजच्या या दिनी मी हेच तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडतो माझ्या महाराष्ट्राच्या समोर मांडतो. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच आपल्याला वाटचाल करायची.
बहुजनांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी मी आणि माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम बांधील आहोत हे पण वचन त्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं मी इथं देतो. आणि ज्या ज्या गोष्टीची इथं चर्चा करण्यात आली, ओहापोह करण्यात आला, त्या बाबतीमध्ये आमचं महायुतीचं सरकार आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी स्वतः आणि माझे सहकारी कुठं तिथं कमी पडणार नाही त्याबद्दलची ग्वाही देतो. राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठानी जो पुढाकार घेतला आणि ते पूर्णत्वाला देण्याचं काम आमचे सहकारी आमदार सतीश चव्हाणांनी केलं त्याबद्दल सतीशरावांना आणि आमच्या त्या ठिकाणी असणाऱ्या रावसाहेब तोगेंना आणि त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून त्यांना धन्यवाद देतो. एवढ्या प्रचंड संख्येने तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज जीनेन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी धरमसिंग विंबळक, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.